म्हटलं सर आता तुला एनर्जेटिक अँड वुल्कॅनिक पर्सनॅलिटी आणि येस अमेय जो आहे ना स्टायलिश येस हे बघ सगळेच जण तुझी खूपच मस्त प्रशंसा करतायत. सो सिद्धार्थ मी सगळ्यांकडेच म्हणणार आहे, बट फर्स्टली आय वुड लाईक टू नो की तुझ्या कॅरेक्टरबद्दल अगदी थोडक्यात जर तू सांगू इच्छितो असतास. खऱ्या अर्थाने आम्ही धुरळाचं प्रमोशन करायला सुरुवात केली आहे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही ज्या पद्धतीने ज्या ज्या शहरात जातोय तर पहिलं शहर आहे नाशिक आहे, इथून आम्ही खऱ्या अर्थाने आमच्या प्रमोशनची सुरुवात करतो आणि पहिली ग्राउंड ऍक्टिव्हिटी आपल्या कॉलेजमधून आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की धुळा ज्या पद्धतीने आत्ताच आम्हाला कळलं की धुळाचा जो ट्रेलर आहे त्याला 3 मिलियन व्ह्यूज आत्ता क्रॉस झाले आणि इथे आल्यावर कळलं. त्यामुळे इथे आल्यावर तर खूप छान छान गुड न्यूज कळत आहेत, त्यामुळे इथे आल्यावर खूप मस्त वाटते. तुमची एनर्जी कमाल आहे, त्यामुळे एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ तरी यार. धुळा खूप मस्त फिल्म आहे, खूप वेगळी फिल्म आहे आणि मला असं वाटतं की 2020 जी काही बाकीचे सिनेमे येतील त्यांच्या अगोदर धुळा उडवणारी फिल्म म्हणजे आपली मराठी फिल्म आहे धुळा. आनंदी गोपाळचा दिग्दर्शक ज्याला तुम्ही समीर विध्वंस ज्याच्या सिनेमावर तुम्ही खूप सारं प्रेम करता असा वेगळ्या पद्धतीचा काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येतोय. ही सगळी कास्ट आणि त्यात एक सिमेंट सेट नावाचं कॅरेक्टर करतो मी. पोस्टरवर तुम्हाला दिसत असेल माझी खूप चांदी आहे, त्या गळ्यात खूप चांदी आहे आणि मला असं वाटतं की हा सिनेमा महाराष्ट्र केसरी आहे तो 2020 काहीतरी धुरा उडेल. 3 जानेवारी तारीख नक्की लक्षात ठेवा. बरं सगळा धुरा कधी रिलीज होतोय ऐकायला नाही आलं? 3 जानेवारी कधी? डेट लॉक ठेवा आणि नक्की बघा. थँक्यू, लव्ह यू ऑल. थँक्यू सो मच सिद्धार्थ साठी. अँड येस आफ्टर दिस डेफिनेटली द मोस्ट हँडसम हंक हू स्टँडिंग राईट नेक्स्ट टू मी अंकुशकडे आपण बोलूया. अंकुश खरं सांगायचं झालं ना तर एवढ्या जेवढ्या मुली आहेत ना इथे सगळ्या जणी फक्त तुझ्यासाठी आल्या आहेत लेक्चर बंक करून पाठा करून मी नाही बनव. सो अंकुश जस्ट इन शॉर्ट जर हे बघायला गेलं पोस्टर बघायला गेलं तर यू आर लिडिंग समवेअर इन द फ्रंट. सो येस तुझ्या कॅरेक्टरबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. नमस्कार. एकदा सांगेन पण ठोकून सांगेन, एकदा सांगेन पण ठोकून सांगेन, पुढची आणि तर याच घरात आले. मित्रांनो, मैत्रिणींनो, मित्रांनो आणि त्यांच्या भगिनींनो, खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय. ही एनर्जी बघून खूप मजा येते आणि मला खात्री हीच एनर्जी हाच आवाज याच टाळ्या याच शिट्ट्या तुमच्या थिएटरमध्ये पडणार आहे जेव्हा धुळा बघणार तेव्हा. आम्ही धुळ्याच्या निमित्तानं इथे आलो, तुम्हाला बघून खूप छान वाटते, सगळे खूप छान फ्रेश सुंदर दिसत आहे सगळेजण. लव्ह यू. थँक्यू सो मच अंकुश. अँड येस आता कोणाकडे वळूयात? सगळ्यांची फेवरेट सई. सई म्हटल्यावर ऑल द बॉईज आर मेकिंग सो मच नॉईज. अँड येस सई इज सई. सो येस सई तुझ्या चित्रपटाबद्दल अगदी थोड्या यापूर्वी मी एक प्रश्न विचारला होता टिल द टाइम यू जॉईन अस की जास्तीत जास्त सईचे चित्रपट मला या ठिकाणी सांगा आणि बिफोर काउंटिंग 10 या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांवर आलेले अँड देवर लाईक वी नो एव्हरीथिंग अबाउट सई. सो दॅट इज द लव वॉट सई हॅज. सो येस सईबद्दल थँक्यू सो मच. That's really sweet of you. So yes, tell me about your character, we would like to know. Namaskar! Mi mannar hawa kuna jira, tumi manayta hawa aplich kira. Done? Hawa kuna jira! Hawa kuna jira! Ti
कॅरेक्टरचं नाव आहे हर्षदा. माझ्या कॅरेक्टरबद्दल जास्त तुम्हाला 3 जानेवारीला कळेल. आत्ता एवढंच लक्षात ठेवा, उद्या आमचं एक खूप भारी गाणं येत आहे ज्याचं नाव आहे नाद करा पण आमचा कूट. माझी खूप आवडती ओळ आहे नाद करा पण आमचा कूट. तर या गाण्यासाठी वेट करा आणि 3 जानेवारी किती हवा कुणाची र मरगळलंय सगळं जरा जोरात हवा कुणाची र की हे जे पुढचं आहेत ना त्यांच्यामुळे मागच्यांना दिसतच नाहीये आणि बिचारी सई पुढे येऊन बोलतीये प्लीज मागे सरका. पहिल्यांदा मागे सरका तरच आपण आम्ही आणि सोमा